नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी डॉक्टर प्रवीण लोंडे सहायक प्राध्यापक दूर शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी मित्र हो आज आपण या ठिकाणी एम ए मराठी या, या अभ्यासक्रमातील सत्र मधील मराठी समीक्षेची वाटचाल या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत या विषयातील सगावासाठी म्हणून काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत तर सर्वप्रथम पहिला प्रश्न पाहूयात सविकल्प समाधी ही संकल्पना कोणी मांडली सविकल्प समाधी ही संकल्पना कोणी मांडली अ कृष्णशास्त्री चिपुणकर ब गोपाळ गणेश आगरकर क नची केळक आणि ड लोकमान्य टिळक आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क नची कारण त्यांनीच मराठीमध्ये सविकल्प समाधी ही संकल्पना आणलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात लालजी पेंडसे यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला म्हणजेच लालजी पेंडसे यांच्या ग्रंथाचे नाव काय अ साहित्याचा अन्वयार्थ ब साहित्य आणि समाजजीवन क साहित्य विचार आणि ड साहित्य समाज आणि संस्कृती मित्र हो या ठिकाणी तुम्हाला या चारही पुस्तकाची नावे आणि त्यांचे लेखक कोण हे माहिती असणं गरजेचं आहे यामध्ये साहित्य समाज आणि संस्कृती हा ग्रंथ दिगंबपाध्ये यांनी लिहिला साहित्य विचार हा ग्रंथ अवा यांनी लिहिला आहे तर साहित्याचा अनुवयात या ग्रंथाचे लेखक हे नागनाथ कोतापल्ले आहेत त्यामुळे साहित्य आणि समाजजीवन या ग्रंथाचे लेखक हे लालजी पेंडसे आहेत त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहायला गेलो तर ते ब साहित्य आणि समाजजीवन असे आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न कलेसाठी कला कलेसाठी कला हा सिद्धांत कोणी मांडला अ वि स खांडेकर ब दया पवार क नासी फडके आणि ड मसू पाटील आता या चार दया पवार हे दलित साहित्याचे अभ्यासक म्हणून ओळखतात मसू पाटील हे आदिबंधात्मक समीक्षेचे समीक्षक म्हणून ओळखले जातात तर विस खांडेकर आणि नासी फडके या दोहोंच्यामध्ये कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या अनुषंगाने चर्चा झालेली पाहायला मिळते यामध्ये विस खांडेकर यांनी जीवनासाठी कला तर नासी फडके यांनी कलेसाठी कला असा वाद मांडला होता त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर क नासी फडके असे सांगता येईल पुढचा प्रश्न पाहूयात मरडेकरांच्या नंतर सौंदर्य शास्त्रावर चांगले भाष्यकार म्हणून कोणाचे नाव घ्यावे लागते मरडेकरांच्या नंतर सौंदर्यशास्त्रावर चांगले भाष्यकार म्हणून कोणाचे नाव घ्यावे लागते अ ट्राभा पाटणकर ब मसू पाटील आणि क बालचंद्र नेमाडे तर ड यापैकी नाही तर या प्रश्नाचं अचूक उत्तर हे अ ट्राभा पाटणकर असे आहे कारण मगडेकरांच्या नंतर सौंदर्यशास्त्राचा अचूक अभ्यास हा राभा पाटणकर यांनी आपल्या सौंदर्य मीमांसा या ग्रंथातून मांडलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर अ प्रभा पाटणकर असे सांगता येईल आता पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे अधिबंधात्मक समीक्षा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत अधिबंधात्मक समीक्षा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत अ मसू पाटील ब भालचंद्र नेमाडे क गंगाधर गाडगीळ आणि ड भालचंद्र फडके आता या ठिकाणी भालचंद्र नावाच्या दोन व्यक्तींचा समावेश आहे एक भालचंद्र नेमाडे आणि दोन बालचंद्र फडके यामध्ये भालचंद्र नेमाडे यांनी देशीवाद ही संकल्पना मांडली तर बालचंद्र फडके हे दलित साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात तर गंगाधर गाडगीळ यांनी नवकथेची संकल्पना मराठीमध्ये आणली त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर हे अ मसू पाटील असे सांगता येईल कारण मसू पाटील यांनी अधिबंधात्मक समीक्षेचा पाया हा मराठीमध्ये घातल्याचा आपल्याला दिसून येतो यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुढचा प्रश्न आहे मराठी समीक्षेत देशीवादाची मांडणी कोणी केली मराठी समीक्षेत देशीवादाची मांडणी कोणी केली व अर्जुन डांगळे ब आनंद यादव क गंगाधर पाटील आणि ड भालचंद्र नेमाडे यामध्ये अर्जुन डांगळे हे दलित कवी म्हणून ओळखले जातात आनंद यादव हे ग्रामीण कवी लेखक म्हणून ओळखले जातात तर गंगाधर पाटील आणि भालचंद्र नेमाडे या दोहोंच्यामध्ये विचार केला तर भालचंद्र नेमाडे यांनी केवळ देशीवादाचीच नव्हे तर एकोणीसशे साठ नंतरच्या मराठी साहित्य विश्वामध्ये कोसला या कादंबरीचे लेखणी करून ही कादंबरी लिहून संपूर्ण मराठी साहित्य विश्व बदलल्याचे दिसून येते त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ड भालचंद्र नेमाडे पुढे पाहूयात नावल आणि नाटक या समीक्षणात्मक निबंधाचे लेखक कोण आहेत नावल आणि नाटक या समीक्षणात्मक निबंधाचे लेखक कोण आहेत तर याचं अचूक उत्तर आहे का बा मघाठे का बा यांनी नावल आणि नाटक या समीक्षणात्मक निबंधाचे लेखन केले आहे यानंतर मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते अ दर्पण ब प्रभा क क ज्ञानोदय आणि ड ज्ञानोदय या ठिकाणी एकच ऑप्शन दोन ठिकाणी आलेला आहे तरी देखील या तीन प्रश्नांचं जर आपण उत्तर पाहिलं तर ज्ञानोदय आणि प्रभाकर ही वृत्तपत्रे त्या काळातली जरी असली तरी बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे पहिले मराठीतील वृत्तपत्र सुरू केले होते त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर हे अ दर्पण असे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात की खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा फुले यांनी लिहिला नाही पहा प्रश्न नीट ऐका खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला नाही हा प्रश्न फसवा असण्याची शक्यता आहे कारण महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामध्ये अ शेतकऱ्यांचा आसूड सॉरी गुलामगिरी ब शेतकऱ्यांचा आसूड क पण लक्षात कोण घेतो आणि ड सार्वजनिक सत्यधर्म पहा अ गुलामगिरी ब शेतकऱ्यांचा आसूड क पण लक्षात कोण घेतो आणि ड सार्वजनिक सत्यधर्म आता यापैकी पण लक्षात कोण घेतो हे महात्मा फुले यांचा ग्रंथ नसून तो ह न आपटे यांनी लिहिलेली पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कौ? आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर हे क पण लक्षात कोण घेतो हे आहे कारण हा ग्रंथ किंवा ले ही कादंबरी महात्मा फुले यांनी लिहिलेली नाही यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला कोणत्या वर्षी सुरू केली विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला कोणत्या वर्षी सुरू केली अठराशे सत्तावन्न ब अठराशे एक्काहत्तर क एकोणीसशे साठ आणि ड अठराशे चौऱ्याहत्तर आता या ठिकाणी या प्रत्येक उत्तरातल्या सणावळ्या हा एक आपले स्वतःचे वेगळेपण सांगताना आपल्याला दिसतो त्यामध्ये अठराशे सत्तावन्न या काळात मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी लिहिली गेली अठराशे एकाहत्तरमध्ये मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली गेली एकोणीसशे साठमध्ये मराठी साहित्य विश्वात अनेक वेगवेगळे त्यामध्ये दलित ग्रामीण स्त्रीवादी आदिवासी असे काही साहित्य प्रवाह नव्याने आले आणि अठराशे चौऱ्याहत्तर या काळात विष्णूशास्त्री चिपांनी निबंध मला सुरू केली त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर हे अठराशे चौऱ्याहत्तर असे आपल्याला सांगता येईल तर मित्र हो या ठिकाणी आपण सरावा दाखल म्हणून काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास केला या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूर शिक्षण केंद्राच्या झिरो दोनशे एकतीस दोन साठ चौऱ्याण्णव एक्कावन्न किंवा जिग दोनशे एकतीस दोन साठ चौऱ्याण्णव बावन्न या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता तसेच आपल्याला या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया द्यावयाची असल्यास आपण लोंढे प्रवीण सिक्स्टीन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरही आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता धन्यवाद